बारामती तालुक्यातील मोरगाव बारामती रोडवरील लोणी पाटी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने लक्षवेधी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ॲडव्होकेट प्रियंका काटे, कुणाल मालुसरे, योगेश केदारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोणीवाकर पंचक्रोशीतील तरुण, युवक व ग्रामस्थ यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती तालुक्याचे नायब तहसीलदार विलास करे यांना यावेळी आरक्षण व इतर मागण्यांच्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. बारामती तालुक्यासह विविध भागातून मराठा समाजातील बांधव पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे आंदोलन रस्ता रोको यशस्वी करण्यासाठी लोणी भापकर व परिसरातील सकल मराठा समाजातील युवक, महिला व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. धन्यवाद. होत आहे तर त्याचं काय पार्श्वभूमी आणि काय सांगाल? आपण सकल मराठा समाजातर्फे जे आपण आंदोलन आज करतोय, एक शांततापूर्ण आम्ही सगळं आंदोलन केलेलं आहे आणि आपली पहिली आमची मागणी असं सकल मराठा समाजाची की मराठा आरक्षणासंदर्भात आपण जे आंदोलन आता करतोय आणि 50% आतमध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मुलांचं शिक्षण आहे, शिक्षणामध्ये आरक्षण पहिले मिळालं पाहिजे, नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही जे आंदोलन आता केलं आहे ते यशस्वीरित्या आंदोलन शांततापूर्ण वातावरणामध्ये केलं आहे आणि जरांडे पाटलांना समर्थन म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि असेच आंदोलन आपण वेळोवेळी जर केलं तर सरकारला जाग येईल. आणि माझी सरकारला एक विनंती आहे की अजून किती दिवस आम्ही असं आंदोलन करणार, किती दिवस आम्ही असं उपोषणाला बसणार आणि किती दिवस आम्ही असं रस्ता रोको करणार. आम्हाला लवकर न्याय द्या आणि लवकरच आमचा हा आरक्षणाचा प्रश्न आमचा मार्गी लागू द्या एवढीच शासनाला आमची एक विनंती आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न आमचा मार्गी लागलाच पाहिजे. आंदोलनाबद्दल सांगा. आज लोणी भापकर येथे लोणी पाटीवरती बारामती तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य असा हजारोंच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आणि सभा असं एक आंदोलन झालेलं आहे. आज मराठा समाजानं एक भूमिका घेतलेली आहे. 50% आत आणि OBC मधूनच आरक्षण मराठा समाजाला मिळावं, त्याच्या 50% आत आमचा हिस्सा नेमका कसा आहे हे राज्यकर्त्यांना सुद्धा कळालं पाहिजे अशा सोप्या भाषेमध्ये ते एक विचार आम्ही मांडलेले आहेत. आणि अंतरवली सराटीला 14 तारखेला जे काही मराठा समाज एकवटणार आहे तिथं लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. तिकडं जाण्यासाठी म्हणून एक प्रयोजन ह्या बारामतीकरांनी केलेलं होतं. माझं सरकारला आणि एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही वेळ न दवडता मराठा समाजाला 50% आत असलेला आरक्षण द्यावं, आमचा हिस्सा त्यामध्ये आहे तो परत मिळवून द्यावा अशी त्यांना आम्ही विनंती. मराठा बांधव, मराठा समाजासाठी ज्यांनी 17 दिवस उपोषण केलं, त्या ठिकाणी शासनाने अमानुष खर्च केला, त्याच्या निषेधार्थ आज बारामती तालुक्यात लोणी भापकर व पंचक्रोशीतील मराठा बांधव भगिनींनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज रास्ता रोको कार्यक्रम केलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जे आदेश येतील भविष्यामध्ये जे करावं लागेल ते करण्याची मराठा समाजाने तयारी केली आहे. हमी को हमी नहीं लूटा औरों में क्या दम था असे पद्धतीने आजपर्यंत राज्यकर्त्यांनी आमच्याच राज्यकर्त्यांनी आम्हाला लुटलेलं आहे. आमचं जे लुटलेलं आहे ते आम्हाला परत घ्यायचं आहे. आम्हाला 50% आतून OBC मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी आम्ही भविष्यामध्ये जर मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे एवढीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. एक मराठा लाख मराठा.